भाऊ तुम्ही जे प्रतिक्रिया दिली चुनके मारेंगे, या प्रतिक्रियामुळे महाराष्ट्रातील जे शिवसैनिक आहे त्यांच्यात भ्रम निर्माण करण्यात येत आहे की तुम्ही शिवसैनिकाला म्हटलंय, काय म्हणणं? माझा जो काही आव्हान होतं ते आमच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांबद्दल होतं. जे पदाधिकारी 25-25 वर्ष काँग्रेसमध्ये राहून जे मला शिवसेना शिकवा लागले, अशांनी जो चबरेपण केला, ज्यांना आमच्या लोकांनी ठेसलं, ती प्रतिक्रिया आणि ते पुढचं देखील नियोजन या लोकांबद्दल आहे. इतर राज्यातल्या सैनिकांनी किंवा कोणाला याच्याचा माझा काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळं यांच्याकडनं काही होत नसेल तर हे इतरांना उचकवत असतील तर त्या समोरच्या लोकांनी तेवढं समजून घेतलं पाहिजे. आणि हे लोक अजूनही जी काही भाषा वापरतात की अंगावर शिंगार घेऊ, बघून घेऊ, पाहून घेऊ, तर मी पण इतका बाळासाहेबांच्या तालमीतला सैनिक आहे, मी काही असा तसा नाही आहे. माझ्यावर देखील 4-4 तडीपाऱ्या MPDA 150 केसेसच्यावर आम्ही झेलेले आहेत त्याच्या. आणि मी योद्धा आहे, मैदानातला योद्धा आहे, तलवारबाजी करणारा आहे, कुस्तीवाला आहे, मर्दानी खेळावाला आहे. यांनी कधी कोणाला थापण नसेल मारली, कुणी खटपण नसेल मारलं, मर्दानी हा माझा शौक आहे. त्यामुळे याने आमच्या माझ्या सारख्याच्या नादी लागायचं नाही. हिंदीमध्ये चुनचुन के मारेंगे, पूरे महाराष्ट्र में ऐसा बताया जा रहा था कि शिवसैनिक को आप चुन-चुन के मारेंगे, क्या प्रतिक्रिया है? देखो, मैं सच्चा शिवसैनिक हूँ, बालासाहेब का सैनिक हूँ. मैंने मेरे उम्र के 37 साल हिंदुत्व के लिए बालासाहेब के नाम पर मैंने मेरा लाइफ पूरा मतलब बर्बाद किया है. उस दिन की जो घटना थी, उस दिन की जो रिएक्शन यहाँ के प्रॉपर के लोगों की थी, जो एकनाथ शिंदे जी के बारे में, खालदार साहब के बारे में और हमारे MLAs के बारे में जो लेवल छोड़ के बात कर रहे थे, मेरा स्टेटमेंट उनके बारे में था क्योंकि उन्होंने उस्काने की भाषा की थी. मैंने चुन चुन के और गिन गिन के मुझे मारने की बात जीती, वो ये हमारे लोकल लेवल का विषय है. और ना ही मैंने इसमें किसी पक्ष का भी उल्लेख किया, ना कोई कार्यकर्ता का उल्लेख किया. ये हमारा स्थानिक लेवल का विषय है और ये स्थानिक लेवल के लोग और भी जो भाषा कर रहे हैं कि हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, तो मैं चुन चुन के नहीं, अब मैं घेर घेर के मारूंगा. परत एकदा आज नवनीत राणा यांनी एकेरी शब्द उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केलेला आहे. आपण राणा दांपती किंवा नवनीत राणांना काय नेमका सल्ला द्याल? नाही, आता आमच्यामध्ये काही चांगलं पण राहिलं नाही, त्याच्यामुळे आता मी या विषयावर काही प्रतिक्रिया देणार नाही. ज्यांना बोलले असतील त्यांचे जसे कार्यकर्ते आमच्यावर चढतात, त्यांनी तसा प्रयत्न तिकडे करावा. सगळ्याच गोष्टीला काही आम्हीच उत्तर दिलं पाहिजे अशी आवश्यक नाही आहे. काल उद्धव साहेबांच्या गटाकडून पूर्ण जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी निवेदनं, काही ठिकाणी मोर्चेचं आयोजन केले. सिंदखेड राजाचा मोर्चा मी पाहिला, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक होते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. आणि 50-50 लोकांच्या मोर्चाला काही मोर्चा म्हणता येत नाही. आणि ज्या कारणानं मोर्चा काढला गेला की यांच्यावर कारवाई करा, अरे तुम्ही तक्रारच देत नाही तर पोलीस कारवाई करणार कशी आहे? मी तक्रार देईल आणि यांचे लोक अटकतील या भ्याडपणाने त्यांना तक्रार दिली नाही, त्यांना माहिती आहे हे देतील तर आपण पण देऊ. तुम्ही तक्रार देत नाही, पोलिसांना म्हणता कारवाई करू. आणि ज्या जे त्या ठिकाणी भाषा वापरली गेली की आम्ही जिल्हा पेटवून देऊ, आम्ही अंगावर आम्ही शिंगावर घेऊ, मला सांगा जालिंदर बुधवत याला जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष मी करायला लावला, त्याला कोणी उपाध्यक्ष करत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांचं काम पाहून त्याला मी जिल्हा आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचं डायरेक्ट संचालक पद त्यांना मी त्या ठिकाणी कंटिन्यू केलं. जिल्हा परिषदला निवडून आणण्याकरता मी त्यांना मदत केली. ज्यावेळेस माजी आमदार त्यांना मारायकरता लोक पाठवायचा, मी त्यांना वाचवायला जायचो. ज्या कोणी नरुभोनी सांगितलं की संजय गायकवाडला आम्ही आर्थिक मदत दिली, अमुक केली, मला माझे कार्यकर्ते इतके सक्षम आहेत की मला जास्त पैसा निवडणुकीला लागत नाही. आणि हाय, मला मदत झाली असेल पण जर ती कोणी जरी काढून दाखवत असेल तर ती आम्ही परत पण देऊन टाकेन. पण त्याच्यानंतरही त्यांनी जी माझी भाषा केली, आज आम्ही या सगळ्या लोकांना इतके वर्ष सोबत राहिल्यानंतर आम्हाला असं वाटत नाही की आमच्या पोरांनी यांच्यावर हात टाकावा. पण यांनी यांची मर्यादा सोडू नये. तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तुम्ही जर अशा प्रकारची मारामार घाणेरडी भाषा जर वापरसाल तर शेवटी आमचा आम्ही आता मागचे संबंध या ठिकाणी काही लक्षात ठेवणार नाही. आणि म्हणून नरुबू असतील का बुधूद असन का छागणे असेल, यांनी जरा तोंड सांभाळून बोलायचं. आणि तुम्ही म्हणता ना की आम्ही येऊ, कुठं यायचं काय यायचं सांगा, मी मैदानातला मर्द माणूस आहे, तलवारी अंगावर डोक्यावर झेललेले आहेत मी, मला काय वाटत नाही आहे. तुम्ही काहीच केलेलं नाही आहे पुऱ्या आयुष्यामध्ये, थापडं पण नाही मारली कोणाला. आणि हा काय आमचा अन्याय बिना सत्तेचा माज नाही आहे. 35 वर्ष संघर्ष केला आम्ही, अनेक वर्ष विरोधामध्ये लढलो, एकटा लढलो, हा सत्यभित्तेचा माज नाही आहे. हा तुमच्या तोंडी आलेला माज जो आम्ही ठेसला याचं उत्तर आहे. आणि आता तुमचं थोबाड लातानी ठेसलं तर आता जात आठवते, हां, जातीची परवानगी घेतली होती काय आम्हाला शिवाय देताना? विनाकारण
आणि आमच्याकडे जेवढे आता त्या ठिकाणी काल परवाच्या मारामारीमध्ये हा आमचा प्रवीण निमकडे रामदास चौतनघे यांनी मारले भेमेत्रेचा थोबार सुचलं हे सगळे माळी समाजाचे आमच्याकडे जात नाही आहे. बघा विचार त्यांना काय केलं त्यांनी. परवा दिवशीच्या माझ्या बाईटनंतर अनेकांनी कोणी चॅलेंजची भाषा केली, कोणी म्हणतं असं कोणी जन्मास आलं नाही. आम्ही जे बोललो त्या दिवशी बुलढाण्यामध्ये येऊन एकनाथ शिंदे साहेब, खासदार साहेब, आम्ही आमदार, आमच्याबद्दल जे काही स्थानिकचे लोक कमरेखालचे वक्तव्य करत होते त्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी चाप दिला. ते सांगत होते की आम्ही जर सगळे उठलो असतो तर कदाचित हे वापसही नसते गेले. पण त्यांना हे माहीत नाही की आमच्याच एका कार्यकर्त्याने पोलीस त्यांना फोन केला आहे प्रकरण वाढू नये म्हणून. SRP बटालियन तिथं पोचल्या आणि म्हणून बाकीचा पुढचा गंभीर प्रकार वाचला. आणि ते 200-300 कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते एक एक कार्यकर्ता 15-50 भारी पडणार आहे हे होते. याच्यामध्ये कोणाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंगावर घेण्याची आवश्यकता नव्हती. जे खालचे इथलचे लोक जसे वागतील त्यांना तसं उत्तर दिलं जाईल. आता कोणी म्हणतं आम्ही महाराष्ट्र पेटू, कोणी म्हणतं आम्ही जिल्हा पेटू, अरे तुमच्या बापानं शेकोट्याने पेटवल्या, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार आहे? कधी कोणाची थापड नाही मारली, कधी खटमल नाही मारला. 84 आतापर्यंत 143 केसेस शिवसेनेकरता आमच्यावर झाल्या. 4 तडीपार झालेलो आम्ही, MPD झालेले आमच्यावर. बाळासाहेबांच्या एका शब्दावर आम्ही मरायला तयार व्हायचो. तुम्ही काय आम्हाला शिवसेना शिकवता? आणि जे म्हणतात की अंगावर शिंगार घेऊन, मी तर बघणारच ना. मी काय आम्ही काय बोलत नाही, तुम्ही तर बघता तोंडाचे बाफा गोणार लोक आहात. तुम्ही आता बघता करून दाखवा. मी पण आमची कारवाई करूनच दाखवीन मी यांना. कोण बोलतं की दानवे बोलला, शिवसेना घातला म्हणून मारलं रे बाबा इकडं सगळ्यांना मारलं. आणि जेव्हापासून मला इथं ज्या ज्या लोकांनी छळ मत दिले दणके त्यांना, आणि ज्याला खा झाली असेल तर नाही आव त्याची व्यवस्था करतो मी.